नव्या पिढीनं नव्या संकल्पनांमधून आपल्या पायावर उभं राहावं असं आवाहन आवा आमदार सतेज पाटील यांनी केलं करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथील पेंटा वॉटर बॉटल प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते नागदेववाडी इथं पेंटा वॉटर बॉटल प्लांटचं उद्घाटन आमदार सतेज पाटील आणि गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पेंटा वॉटर बॉटल प्लांटची उभारणी केल्याबद्दल वैभव निगडे आणि कुटुंबियांचं कौतुक केलं मिनरल वॉटरची संकल्पना वीस वर्षांपूर्वी वेगळी होती परंतु आता आपल्या जीवनात मिनरल वॉटरचं महत्व मोठं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्रँड पोहोचवणं गरजेचं असून याचा विस्तार करण्याचा सल्ला आमदार सतेज पाटील यांनी यावेळी निगडे कुटुंबियांना दिला नव्या पिढीनं नव्या संकल्पनांमधून आपल्या पायावर उभं राहावं असंही त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना वैभव निगडे यांनी वॉटर प्लांटच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी आम्ही अत्यंत चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर केला असून लोकांना रोजगार देण्याचं काम केलं असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला गोकुळचे संचालक बाबासो चौगले बयाजी शेळके शशिकांत पाटील चुएकर प्रकाश पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत बाजार समिती सदस्य सुयोग वाडकर राष्ट्रवादीचे करवीर तालुका उपाध्यक्ष मधुकर जांभळे राजेंद्र संगपाळ यशवंत बँक चेअरमन एकनाथ पाटील सरपंच बाळासो दिवसे अमर पाटील बजरंग रणदिवे संपत भोसले राम पाटील सोनाबा निगडे उत्तम निगडे सरजीराव निगडे विश्वास कामेरे रवी पाटील शरद निगडे अधिमान्यवर उपस्थित होते